मिळणार पद, शिवसेनेचा नाही मिळतील आपल्या पद, त्यासाठी आपल्याला निवडणुका जिंकायची. आता आपण म्हणतो महाराष्ट्रात सत्ता आली, आता आमचं घर ते व्हायला पाहिजे, काय म्हणा ती सत्ता तिकडे हो, आपली सत्ता शहराची आपल्याकडे असते तर ती तुम्हाला मिळते. प्रत्येकाला का मंत्रालयात जात येते, मी जात नाही, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात तीन वेळा मंत्रालयात गेलो, मी जात नाही मंत्रालय, तुम्ही कशाला जातो, काय नाही मंत्रालय, काय नसतं मंत्रालय, महापालिका जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे, ते खाली महानगर आपली कामं कुठे आहेत, महानगरपालिकेतच असतात, जिल्हा परिषद मध्ये असते, तिथे आपले लोक बसले पाहिजे, यासाठी काम करूया आपण. संघटना उभी करा, संघटना बांधा, घराघरात जा, आणि इथे जे 5-6 जे आहेत ते 25 तरी होतील हे स्वप्न या. इथे आपण 40-45 जागा जिंकू शकलो तर 100% महापौर आपण, लक्षात, महापालिका त्रिशंकूच पाहिजे इकडे, लक्षात घ्या. आपण का फार मोठं स्वप्न बघतो का, माझ्या 100 येतील, 150 येतील, तशा येणार नाही आपल्याला माहिती आहे, पण महापौर आमच्याशिवाय होणार नाही. जसं आम्ही म्हणालो मुख्यमंत्री आमचा झाला झाला पहिल्या दिवसावर, कोणाला माहिती आहे 55-54 मुख्यमंत्री असे काहीतरी 2-4 पत्ते हातात इथे घ्या आणि ठरवा 30-35-40 तरी इथे निवडून आले, आणि मग पहिल्या दिवशी पारणे घेणे सगळे बसते महापौर आमचा होतो की नाही बोला, आता इथे आहे, दोन लावले तिथे दोन बसलो आहे, ते करावं लागेल आपल्याला. या वेळेला आपण ते स्वप्न पाहतोय की महापौर आमचा करा, संघटना मजबूत करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या, एकत्र राहा, एकमेकाचा द्वेष करू नका. कशा करता करायचं, एका पक्षाचे आपण आवश्यक, एका झेंड्याखाली काम करता. बाळासाहेब ठाकरेंवरती आपली श्रद्धा आहे, आपला देव कोण आहे, बाळासाहेब ठाकरे देवांचा देव, महादेव बाळासाहेब ठाकरे. हा लोक 100 देव लावतात घरात, असे असे लावत असतात, पूजा करता 4-4 तास देतो कोण, बाळासाहेब ठाकरे आम्हाला पण शिवते ना, सूचना देते ना, देव वरून काय देत नाही. बाळासाहेब ठाकरे मी अजूनही म्हणतो आहेत ते बघतायत, दैवी शक्ती होती त्या माणसाकडे, 35 वर्ष त्यांच्यावर काम केलंय, मला माहिती आहे त्यांच्यात काय शक्ती होती, अजूनही पक्षाला आपल्याला सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद आहे, आणि आपण कुठे एकमेकाशी भांडत बसतो. त्याला महानगरपालिका आणायची या जिद्दीनं उतरा, आणि चिंचवडवरती लक्ष 52 आहेत, अरे 25-30 काढा, सचिन राहुल काढो, कृष्णे होत आहे, आम्ही जितेंगे, जय हिंद जय महाराष्ट्र.